नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। काल दिनांक 31 मे रोजी तळेगाव दाभाडे शहरामध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे जे नव्याने एक महिन्यापूर्वी आलेले मुख्याधिकारी आहेत श्याम पोशेट्टी आणि उद्यान विभागात कार्यरत असलेले अधिकारी विशाल मिंड यांनी 55 लाखाची बिलं काढण्यासाठी 9 लाख रुपयाची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि लाचलुचपत विभागातर्फे त्यांना काल ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर एकूणच या सगळ्या विषयामुळे एक महिन्यात अधिकारी आल्यानंतर 55 लाखासाठी 9 लाखाची लाच मागतो आणि त्याचबरोबर एकंदर या सगळ्या कामांची आणि या नगर परिषदेमधल्या सगळ्या कारभाराविषयी अनेक शंका कुशंका अनेक प्रश्न उपस्थित राहतात। आता या सगळ्या विषयासंदर्भात या ठिकाणी माझ्याबरोबर बोलण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक अरुण माने आहेत की ज्यांनी 2019 म्हणजे साधारणपणे 18 डिसेंबर 2019 आपण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं। या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली होती की तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये जी विकास कामं होत आहेत या विकास कामांमध्ये खूप अनियमितता आहे आणि ही अनियमितता आणि याबरोबर भ्रष्टाचारसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं, तर याची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती। आणि त्यानंतर 19 डिसेंबर 2019 म्हणजे अगदी 8 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी जे आहेत प्रांतसाहेब जे त्यांना पत्र देऊन या संपूर्ण विषयाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते। त्या संदर्भात पुढे चौकशी झाली नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। जर का त्यावेळेस चौकशी झाली असती तर कदाचित काल जे घडलं ते घडलं नसते। काय सांगाल की तुम्ही 2019 चौकशीची मागणी केली होती आणि आत्तापर्यंत त्याच्यावरती कुठलाही पुढे काही झालेलं नाही, काय सांगाल? साधारणतः 2016 नगरपालिकेमध्ये आम्ही प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलो असताना 2016, 2017, 2018 ह्या 3 वर्षामध्ये जी कामं होत होती, ज्या पद्धतीने त्या कामाची पद्धत होती, ज्या पद्धतीने अधिकारी लोक ह्या काम ठेकेदारांकडनं कामं करून घेत होते, त्याच्यामध्ये अनियमितपणा होता, पैशाचा अपव्यय होता आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना आम्ही त्याची जाणीव करून देत होतो, परंतु तत्कालीन मुख्याधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होता। त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आणि ह्या लेखी तक्रारीमध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटलं होतं की आत्तापर्यंत जी कामं झालेली आहे त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे, ह्या कामाची चौकशी करण्यात यावी। त्याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय आयुक्तांना 8 दिवसामध्ये का झालेल्या चौकशी अहवालाची समिती नेमून चौकशी अहवालाची अहवाल सादर करावा अशा सूचना देऊन लेखी पत्र देण्यात आलं। त्यानंतर उपविभागीय अधिकारी असतील यांनी ह्या बाबतीमध्ये कुठली चौकशी नाही केली। पण ही सगळी चौकशी केली नाही असं तुम्ही आत्ता सांगताय, पण ज्या पद्धतीने तुम्ही पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं, त्यांना या चौकशीचे मागणी केली होती, मग उपविभागीय अधिकाऱ्यांकडनं ज्यावेळेस ही चौकशी होत नाही मग याचा पाठपुरावा तुम्ही केला नाहीत का? की म्हणजे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी का नाही सूचित केलं? ज्या पद्धतीने 2019 उपजिल्हा अधिकाऱ्यांनी पत्र काढून चौकशी समिती नेमली, ही समितीने काम न केलं करता पुन्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडं त्या बाबतीमध्ये तक्रार केली की आम्ही आपणाकडं वेळोवेळी तक्रार करत आहे आणि त्या तक्रारीची आपण दखल घेऊन चौकशी समिती नेमली, परंतु त्या अंतर्गतमध्ये कुठलीही चौकशी झालेली नाही आहे, कुठलाही अहवाल आपल्यापर्यंत सादर केलेला नाही, तरी आपण त्याचा पाठपुरावा करून आम्हाला त्याच्या त्या बाबतीमध्ये आम्हाला माहिती द्यावी असं देखील आम्ही माहिती अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागवली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या ह्याच्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्यांची बदली झाली आणि नव्याने जिल्हाधिकारी यायला थोडा उशीर झाल्याने ते प्रकरण थोडं प्रलंबित राहिलं। पण त्याच वेळेस जर अशा प्रकरणामध्ये जर चौकशी करून अहवाल सादर केला असता तर मोठ्या प्रमाणावरती नगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार उघड झाला असता, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची त्यांनी दखल घे कामाची कामामध्ये अनियमितपणा त्यांच्या निदर्शनास आला असता आणि ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती पैशाचा अपव्यय झाला आहे हे देखील त्यांच्या निदर्शनास आलं असतं आणि जो काय काल प्रकार घडलेला आहे तो देखील तो थांबला असता। अगदी बरोबर आहे, काल घडलेला प्रकार त्यावेळेस कदाचित थांबला असता। पण मला एक सांगा की म्हणजे 2000
17, 18, 19 या कालावधीमध्ये मग हिंदमाता भुयारी मार्ग असेल किंवा उत्खनन तळे उत्खनन जो आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 80 कोटीच्या दंडाची रक्कम जी आहे ही तळेगावकर नागरिकांच्या डोक्यावर असली एक टांगती तलवार आहे. त्याविषयी पुढे काही झालेलं नाही आहे. कोर्टात आता त्याचा दावा दाखल झालेला आहे. पुढे निर्णय काय लागेल हे महत्त्वाचं आहे. पण मला एक सांगा की एखादा नवीन अधिकारी म्हणजे एखादं पद स्वीकारल्यानंतर 1 महिन्यामध्ये 55 लाखासाठी 9 लाख रुपये म्हणजे जवळ 18% लाच मागतो हे एका महिन्यात एवढं करण्याइतपत धाडस होतं कसं? जर मागचे अधिकारी जर भ्रष्ट असतील आणि जर तीच परंपरा जर पुढे चालू असेल तो येणारा अधिकारी असेल आणि जे जुने अधिकारी असतील जे मिंडसारखे अधिकारी तिथं असतील तर त्यांनी हे संपूर्ण जाळं पोखरून काढलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातल्या खानाखुना माहिती झालेल्या आहेत की कुठल्या ठेकेदाराला कसा दाबायचा आणि कुठल्या ठेकेदाराकडून किती टक्के बिल घ्यायचं पैसे घ्यायचे आणि मग येणाऱ्या अधिकाऱ्याला त्याला कसं मॅनेज करायचं त्यांच्या चेकवरती कशा सह्या घ्यायच्या ही त्यांची पद्धतच आहे. बरोबर. आत्ता तुम्ही खरं विशाल मिंड यांचं नाव घेतलं म्हणजे मला खरं हाच प्रश्न तुम्हाला पुढचा विचारायचा आहे. विशाल मिंड हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेतलं वादग्रस्त अधिकाऱ्यांमधलं एक नाव आहे. अनेक वेळा या व्यक्तीवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. अनेक वेळा त्यांना समज देण्यात आलेली आहे. पण या व्यक्तीवर कुठेही कारवाई झालेली आजपर्यंत दिसत नाही. उलट एकनच नगर परिषद प्रशासन आणि सर्व प्रतिनिधी अशा व्यक्तींना पाठीशी घालतात काय असा प्रश्न निर्माण होतोय. तसंच म्हणावं लागेल. कारण मिंडच्या बाबतीमध्ये म्हणायचं म्हणलं तर सर्वात पहिल्यांदा ज्या तळ्याच्या कडाला जी वृक्ष होती सगळी देशी लागवडीची वृक्ष होती मोठ्या प्रमाणावरती ती छाटण्यात आली. त्याच्यात देखील पार पोलीस स्टेशनपर्यंत दावा दाखल करायचा तो देखील झाला नाही. त्यानंतर त्याच्या ह्याच्यामध्ये 2017-18 कोटीच्या कोटी रुपयाची तळेगाव शहरामध्ये झाडं लावण्यात आली असं दाखवण्यात आलं. खरोखर या तळेगाव शहरामध्ये एवढ्या 1 कोटी रुपयाची झाडं लावण्यात आली का हा देखील अभ्यास करण्याचा एक विषय आहे. त्यानंतर ह्या ह्यांच्या कालावधीमध्ये तळेगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी जिमचं साहित्य पुरवण्यात आलं. हे जिमचं साहित्य पुरवत असताना मी सभागृहामध्ये मला असं मला आठवतं की मी एकही मीटिंग मी मिस केलेली नसेल. एकाच दुसरी सोडली तर जी बीची मीटिंग असतील त्या मीटिंगमध्ये एखादा कुठला तरी विषय असतो की एखाद्या व्यायामशाळेला साहित्य पुरवायचा. संपूर्ण तळेगावमध्ये असा कुठलाही जिथं बांधकामच नाही आहे ज्या ठिकाणी साहित्य ठेवायची त्यांना साहित्य ठेवायला जागाच नाही अशा ठिकाणी देखील ह्या मिंड साहेबांनी त्यांना साहित्य दिलेलं आहे. आणि हे साहित्य देत असताना जे ठराव केलेले ते ठराव देखील त्यांनी परस्पर ठराव करून ही साहित्यांची टेंडर काढलेलं आहे हा देखील माझा त्यांच्यावरती आरोप आहे. आता तुम्ही विषय काढला की तुम्ही प्रत्येक जे बिलं उपस्थित असता परस्पर काही ठराव केलेले आहेत मग ही सगळी बिलं जी आहेत ही तुमची जी सर्वसाधारण सभा असते या सभेमध्ये संमतीसाठी येत असतील मग त्यावेळेस म्हणजे एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याला कधी विरोध नाही केलेला? नक्कीच. ज्या ज्या वेळेस आमच्या जीबीच्या ह्याच्यामध्ये असे विषय आलेले असतील त्या त्यावेळेस आमचे गटनेते किशोरभाऊ भेगडे ह्या सगळ्या भ्रष्ट कामाला त्यांचा प्रकटपणे आमच्या सगळ्या नगरसेवकाच्या वतीने ते विरोध करत असत. त्याच्यामुळे असं आम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही जर प्रोसिडिंग पाहिली तर प्रोसिडिंगमध्ये आमच्या प्रत्येक त्यांच्या चुकीच्या कामाला आमचा सगळ्या नगरसेवकांचा विरोध असायचा. अगदी. म्हणजे मग तुमच्या ह्या ज्या आता तुम्ही सांगता याच्यावर आपण आमचे प्रेक्षक असा निष्कर्ष काढू शकतात का की एकंदरच बहुमताच्या जोरावरती काही कामं ही मारून नेली जात होती आणि त्याच्यातनं भ्रष्टाचाराला चालना मिळाली? अगदी बरोबर. याच्यात पण तुम्हाला एक सांगतो ज्या टायमाला मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये एक विषय घेण्याची पण पद्धत असती. हे विषय जर 100-100, 200-200 विषय जर अजेंडावरती आणत असतील आणि त्याच्यावरती चर्चा न करताच विषय मंजूर करत असतील. काही मीटिंगमध्ये असं देखील झालेलं आहे चर्चा न करताच विषय सगळे विषय मंजूर करायचे. कारण चर्चा झाली तर त्याच्यामधून त्या कामाची
कामाची क्वालिटी असेल, कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचं आहे त्या बाबतीमध्ये चर्चा होत असते, परंतु चर्चा न करताच हे विषय बहुमताच्या जोरावरती मंजूर करायचे आणि अशा पद्धतीने मग त्याला खतपाणी घालायचं. आणि हा जो कालचा प्रकार घडलेला आहे त्याला हेच मेन कारण आहे. जी बिलं काढली जातात, मी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जी बिलं काढली जातात सभेमध्ये, ह्या बिलांची मंजुरी देखील घेण्याचं जे काम असतं ती परस्पर बिलाची मंजुरी झालेली आहे. हे देखील जर तुम्ही जर सी सी टी व्ही कॅमेरा जर तुम्ही चेक केला तर माझ्या याच्यामध्ये असं एकही बिल आलं नाही आमच्या सभेमध्ये की ह्या बिलाला मंजुरी द्या म्हणून. मग ह्या बिलाला केव्हा मंजुरी भेटलेली आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर 2017-18 तळेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी करोडो रुपयाच्या एफड्या मोडलेल्या आहेत. करोडो रुपयाच्या ह्या तळेगावच्या जनतेच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये झालेला हा जमा पैसा आजच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एकही एफडीला कुठेही हात न लावता सतत नगरपालिका प्रॉफिटमध्ये कधीही लॉसमध्ये न जाता आजच्या घडीला आपण 10-15 पाठीमागं जातो आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती करोडो रुपयाच्या एफड्या ह्या मुख्याधिकाऱ्यांनी मोडल्या, परंतु त्या मोडण्याच्या पाठीमागं मुख्याधिकाऱ्यांचा काय उद्देश होता, त्यांनी कुठल्या जीबीमध्ये सभेमध्ये हा विषय मांडला आणि त्यांनी मंजुरी घेतली, हा देखील जनतेसमोर हा विषय आला पाहिजे. कारण की जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशाचं योग्य नियोजन झालं पाहिजे, योग्य पद्धतीने त्याचा खर्च झाला पाहिजे, त्याचा जनतेला फायदा झाला पाहिजे ह्याच्याकडं आम्ही पाहणारी लोक आहोत. त्याच्यामुळे जनतेच्या पैशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही तिथं होतो, परंतु परस्पर एफड्या मोडल्याने त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि संबंधित अधिकारी जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर निश्चित इथून जरी त्यांची बदली झाली असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायलाच पाहिजे. आत्ता एक लोकप्रतिनिधी म्हणून अगदी जबाबदारी तुम्ही इथे सगळं सांगताय. हेच सगळे विषय जे आहेत एकंदर म्हणजे आपल्या बोलण्यात नाही ते असे अनेक विषय आहेत. ऑलरेडी तुम्ही 2019 जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणी केली होती या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून, त्यावेळेस ती होऊ शकली नाही, त्याची त्यावेळेची कारणं असतील, त्यानंतर आलेला कोरोना असेल. पण आत्ता परवाचा जो कालचा जो विषय समोर आलेला आहे की मुख्याधिकाऱ्यांना 9 लाख रुपये घेताना मागणी केली म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर एकंदरच या संपूर्ण प्रकारानंतर तुम्ही या विषयासंदर्भात आता पुढे काय मागणी कराल, काय पाठपुरावा कराल? ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे, जर या नवीन येणारा अधिकारी जर पैसे घेत असेल तर इथून मागं झालेल्या अधिकाऱ्या इथून झालेल्या कामाबाबतीमध्ये आणि इथून झालेल्या अधिकाऱ्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये कामं झालेली असतील, त्यांच्या याच्यात जे बिलं निघाले असतील त्या सर्वांची चौकशी जर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नसं म्हणणार तर आम्ही निश्चित न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयीन चौकशी मागू, हे देखील तेवढं सत्य. अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अरुण माने यांनी आपल्याला सांगितलं की फक्त हा कालचा प्रकार एक प्रातिनिधिक स्वरूपातला आहे, पण याच्या आधीसुद्धा असे अनेक प्रकार घडले असतील. आणि याच्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की जिथे अनेक वर्षापासून नगरपरिषद कार्यालयामध्ये कार्यरत असलेले विशाल मिंड हे पैशाची मागणी करतायत आणि त्याला मुख्याधिकाऱ्यांची सहमती आहे, खरं तर विशाल मिंड यांच्यावर याच्या आधी अनेकदा आरोप झालेले आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, पण त्या आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई मात्र कुठली झालेली नाही आहे. खरं तर आज 55 लाखाच्या बिलामध्ये जर का 9 लाखाची मागणी केली जात असेल तर तो ठेकेदार त्या वस्तू देताना किंवा ते काम करताना काय दर्जाचं करत असेल हा विचार करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. खरं हा विकास कामांसाठी वापरला जाणारा पैसा पैसा हा तळेगावकर नागरिकांच्या घामातनं आलेला पैसा आहे आणि याचा या पद्धतीने जर का वापर होत असेल तर हे नक्कीच निंदनीय आहे. या ठिकाणी अरुण माने यांनी 2019 स्वतः या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, पण त्याचबरोबर आज या संदर्भामध्ये अनेक जण समोर येऊन बोलायला कचरता स्पष्टपणे बोलत नाहीत. खरं तर आज प्रत्येक लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून याविषयी आवाज का उठवत नाही असा प्रश्नसुद्धा आज तळेगावकरांच्या मनामध्ये आहे. भविष्यामध्ये या संपूर्ण प्रकाराची चौकशी होईल, मग त्यात हिंदमाता भुयारी मार्ग असेल किंवा तळे उत्खनन प्रकल्प असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अनेक जी विकास कामं झाली आहेत याच्यामध्ये नेमकं काय अनियमितता होती याची चौकशी होईल आणि सदर चौकशीतला भ्रष्टाचार ज्या व्यक्तींनी केला आहे त्यांच्याकडनं त्याची वसुली करून तो निधी जो आहे तो तळेगावकरांच्या विकासासाठी वापरला जाईल अशी अपेक्षा आपण करूयात. आपण सर्व आमच्याशी जोडून राहिल्यात त्याबद्दल धन्यवाद.
अधिक बातम्या आणि माहितीसाठी आवाज न्यूज सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. Yeah.